हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहतो आहे काही महत्त्वाच्या अशा किचन टिप्स तर मागच्या व्हिडिओप्रमाणेच हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडेल अशी मी अपेक्षा करते आणि चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तुम्ही मला पहिल्यांदाच पाहत असाल तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की एकदा व्हिडिओ चालू झाल्यानंतर तुमच्या हे लक्षात राहत नाही म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला आता आपण पाहूया पहिली टीप दाने तर आता पहिली टीप आहे मक्याच्या दाण्यांविषयी तर मक्याचे दाणे आपण जेव्हा सोलतो त्यावेळेस मक्याचं कणीज घेतल्यानंतर त्याच्या पहिल्या ज्या दोन ला दोन लाईन असतात त्या आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला हाताने जर असं सोलायचं नसेल बोटाने तर तुम्ही खालच्या साईडने चाकू घालून तो असं वरती केला की तिथे तुमचे दाणे आपोआप वेगळे होतात तर पण मी त्या हातानेच काढून घेतलेले आहेत आता हे दोन लाईन काढल्यानंतर पहा अगदी झट पट पटापट हे दाणे निघत आहेत आपले तर अशाच प्रकारे तुम्हाला जेवढेही दाणे काढायचे असतील ते कसल्याही मशीनशिवाय किंवा कसल्याही ग्रॅजेटशिवाय तुम्ही हे दाणे अगदी झटपट काढू शकता अगदी पटापट असे होतात तर आता हे, हे जे दाणे आहेत हे सगळे अशाच प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हे दाणे काढल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे फ्रोझन कॉर्न याचे कसे बनवायचे या सीझनमध्ये सध्या कॉर्न अगदी इझिली आपल्याला बाजारात मिळत आहेत या दिवसांमध्ये कॉर्न फ्रोझन करून ठेवावेत म्हणजे ते आपल्याला वर्षभर वापरता येतात तर आता त्यासाठी इथे मी कढईमध्ये दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि आता यावर आपल्याला हे दाणे ठेवून घ्यायचे आहेत जी आपली छिद्राची चाळण असते ती चाळणीवर हे जे दाणे आहेत ते आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मीडियम फ्लेमवर हे द साधारण दहा मिनिट असेच वाफवून घ्यायचे आहेत आणि अधूनमधून त्याची आपल्याला हलवून घ्यायची आहेत म्हणजे सगळ्या बाजूने ते व्यवस्थित वाफवले जातील जनरली काय होतं जेव्हा फ्रजन कॉर्न बनवले जातात त्यावेळेस त्यामध्ये मीठ आणि साखर टाकून उकळत्या पाण्यामध्ये ते टाकले जातात आणि त्यामुळे काय होतं त्याचं जे जी जीवनसत्व आहेत ती कमी होतात तर तसं होऊ नये त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरू शकता ही पद्धत अगदी बेस्ट आहे त्यामुळे तुमचे जीवनसत्व अजिबात कमी होणार नाहीत आणि आता मी काय केलेलं आहे याला पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि यावर अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर टाकलेली आहे माफ करा ते माझ्याकडनं दाखवायचं विसरलं पण तुम्ही नक्की आठवणीने टाका एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे मी पिठी साखर वापरलेली होती तर, तर हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्हाला ज्याही भांड्यामध्ये ते ठेवायचे आहेत स्टोअर करून त्या भांड्यामध्ये तुम्ही भरून घेऊ शकता आणि त्यानंतर हे तुमचे फ्रोझन मटार अगदी घरगुती पद्धतीने बिना प्रिझर्वेटिव्ह तयार होतात तर अशाच प्रकारे तुम्ही पिझ्झ्यामध्ये कुठलेही तुम्हाला पदार्थ बनवायचा असेल त्यासाठी वापरू शकता किंवा कॉर्न चाट तुम्ही बनवू शकता तर आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे साधारण नऊ ते बारा महिने हे अगदी व्यवस्थित असं फ्रीजरमध्ये ठेवलं तर अगदी जसंच्या तसं राहतं या सीझनमध्ये तुम्ही स्वीटकॉर्न मिळतात त्या सीझनमध्ये तुम्ही हे स्वीटकॉर्न म्हणून तयार करू शकता तर आता पुढची टीप पाहतो आहे आपण पिझ्झ्यासोबत हो असे हे सॅशे मिळतात टोमॅटो केचपचे तर ते बऱ्याचदा काय होतं ते असे कुठेही आपल्याकडनं चुकून राहतात आणि ते वापरले जात नाहीत मग त्यावर एक्सपायरी डेट मेन्शन नसते तर त्यावेळी प्रश्न पडतो की न नक्की हे सॅशे काय करावे किंवा बऱ्याचदा ते फेकून दिले जातात तर असं न करता त्याचा एक भन्नाट असा उपयोग सांगते तर आता हे सॅशे जे आहे तो मी आ, या देवाचं जे माझं जे ताट आहे त्या ताटावर मी टाकून घेतलेलं आहे तर पितळेची किंवा तांब्याची भांडं तुम्ही यामुळे स्वच्छ करू शकता तर अशा प्रकारे हा जो टोमॅटो केचप आहे तो या भांड्यावर टाकल्यानंतर आपल्याला तो टोमॅटो केचप जो आहे तो पूर्ण भांड्यावर असं व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आता पहा मी तुम्हाला दाखवते ज्या जागेवर मी टोमॅटो केचप टाकलेला आहे ती जागा पहा किती क्लीन अशी झालेली आहे अगदी ते भांडं जे आहे ते अगदी स्वच्छ असं होतं त्याचे डाग ते पूर्णपणे निघून जातात तर बऱ्याचदा हे सॅश फेकले जातात तर असं न करता याचा हा तुम्ही उपयोग अशा प्रकारे करू शकता फक्त मी आता पसरून घेत आहे अशा प्रकारे पसरून घेतल्यानंतर आपल्याला घासणीने पुन्हा एकदा व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे अगदी मी हलक्याच हाताने घासते तरी पहा तुमच्या समोर आहे अगदी हलक्या हाताने घासते तरी हे जे भांडं आहे ते अगदी स्वच्छ असं निघत आहे त्याच्यावरचे डाग निघत आहेत आता हे स्वच्छ केल्यानंतर अशा प्रकारे घासून घेतल्यानंतर आपल्याला बिम थो बिमबार थोडासा घ्यायचा आहे आणि बिंबारने आपल्याला हे भांडं जे आहे ते घासून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर मी तुम्हाला हे भांडं पाण्याने स्वच्छ असं धुवून दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला फरक दिसेल पहा अगदी भांडं जे आहे ते एका सॅशनमध्ये अगदी स्वच्छ असं झालेलं आहे तुम्ही नक्की ही ट्रीप ट्राय करू शकता तर आता पुढची डीप आहे मी इथे वॉशिंग पावडर घेतलेला आहे तो एका बर्णीमध्ये भरलेला आहे आणि आता यामध्ये मला एक च अशा प्रकारे प्लास्टिकचा चमचा ठेवते आहे मी तर तो जात नाही आहे फुलबरणी भरली का हा प्रॉब्लेम येतो तर त्यामध्ये चम्मच कसा टाकायचा तर पहा त्याची जी अपोजिट साईड आहे त्याची जी दुसरी बाजू आहे ती दुसरी बाजू अशा प्रकारे आपल्याला यामध्ये खोसून ठेवायची आहे म्हणजे आपल्याला चमचा जो आहे तो यामध्ये ठेवता येईल जेव्हाही वापर झाला की अशा प्रकारे तो खोसून ठेवावा म्हणजे यामध्ये चमचासुद्धा अगदी इझिली व्यवस्थित असा बसतो तर अशाच प्रकारे तुम्हाला जर डाळी स्टोर करायच्या असतील आणि बरणी फुल झाली असेल आणि तुमचा जो माप्पाचा जो चमचा असेल तो ज्यामध्ये बसत नसेल तर त्यावेळी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता आता पुढची टीप पाहतो आहे आपण अशा प्रकारचे मसाले आपण बाजारातनं विकत आणतो बिर्याणी मसाला असेल सांबर मसाला असेल मटन मसाला असेल तर त्यावेळी काय होतं प्रत्येक वेळी याला बरणीमध्ये काढणं आणि ते प्रत्येक वेळी घासणं जमत नाही तर अशावेळी मी काय करते तर हे पाहत्याची पूर्णपणे हवा आपल्याला काढून घ्यायची प्रकारे हे दुमडून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे चिमटे असतात आपण जे कपड्यांना लावतो क्लोथ क्लिप म्हणतो आपण त्याला तर ते आपल्याला अशा प्रकारे लावून पुन्हा त्याच ज्या बॉक्स आहे त्याचा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि अशाच प्रकारे हे जो मसाला आहे तो व्यवस्थित ठेवल्यानंतर त्याचा जो स्वाद आहे तोही जसाच्या तसा राहतो आता पुढची टीप आहे नाचणी संदर्भात तर नाचणीचं घरगुती सत्व किंवा पीठ आपण म्हणू शकतो त्याला तर, तर ते कसं बनवायचं घरगुती पद्धतीने तर नाचणी व्यवस्थित मी नाचणी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर गॅसवर आपल्याला ही छान भाजून घ्यायची आहे म्हणजेच ती फक्त आपल्याला गरम करायची आहे फक्त त्याचं जे मॉश्चर आहे ते कमी व्हायला हवं म्हणजे आपण हे घरगुती पद्धतीने पीठ बनवतो आहे तर ती आपल्याला दळायला अगदी सोपी जाईल तर फक्त गरम करून घ्यावी ही नाचणी जास्त भाजू नाही भाजली तरी चालते तर पहा अशा प्रकारे हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाहायचे आहे हातात घेऊन ती गरम झालेली आहे की नाही आणि छान हाताला जास्त गरम लागली की लगेच गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर पहा आता ही जी नाचणी आहे ती छान अशी गरम झालेली आहे आणि त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आता ही पूर्णपणे मी थंड करून आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता ही मिक्सरवर आपल्याला छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे वाटल्यानंतर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये मा ही स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही याची भाकरी बनवू शकता डोसे बनवू शकता उत्तप्पे बनवू शकता किंवा याची खीरसुद्धा बनवू शकता त्याची एक छोटीशी क्लिप मी तुम्हाला दाखवते याची मी खीर बनवली होती तर पहा अगदी एक कप पाणी मी यामध्ये घेतलं आहे आणि दोन चमचे पीठ टाकून घेतलेलं आहे तर पीठ टाकताना जे पाणी आहे ते थंड असायला हवं हो। म म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत जर पाणी गरम झालं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात तर अगदी झटपट पत आणि पटकन तयार होते ही पेज तुम्ही लहान मुलांना देऊ शकता किंवा सकाळी तुम्ही नाश्त्यालासुद्धा हे खाऊ शकता तुम्ही याला खीर म्हणू शकता किंवा पेज म्हणू शकता तर यामध्ये दूध टाकून आवडीप्रमाणे आता सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आम्ही इथे गूळ टाकून घेतलेला आहे एक चमचा एक ते दोन चमचे आणि थोडंसं तूप टाकून वेलचीपूड किंवा ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून याची जी खीर आहे ती तयार करू शकता तर आता पुढची टीप पाहतो आपन, आ, आहे आपण या दिवसांमध्ये हरभऱ्याची भाजी कोवळ्या हर पानं जी आहेत त्याची भाजी आपण बनवतो हरभऱ्याच्या पानांची तर पा, ती कशी स्वच्छ करायची बाजारातून आणल्यानंतर पा अशा प्रकारे ती झटकून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे काय होतं याच्यामध्ये जर आळी असेल किंवा एखादा किडा असेल तर तो पटकन दिसतो अशी झटकल्यामुळे आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये ही आपल्याला व्यवस्थित अशी जमा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे जास्त गरम करायचं नाही आहे कोमट पाणी टाकायचं आहे आणि ही भाजी साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला अशाच प्रकारे कढईमध्ये ठेवायची आहे त्यामुळे काय होतं याच्यावर फवारणी केलेली असते त्यामुळे तीसुद्धा निघण्यास मदत होते कोमट पाण्याने थोडासा आंबटपणा असतो या भाजीला तो सुद्धा निघून जातो आणि चुकून जर आळी किंवा काही किडा राहिला असेल तो सुद्धा निघून जाण्यास मदत होते तर अशाच प्रकारे चार ते पाच मिनिट ही भाजी आपल्याला अशा प्रकारे ठेवून तुम्ही चाळणीमध्ये ही निथळत पुन्हा ठेवू शकता आणि त्याची भाजी बनवू शकता तर ही रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी टाकलेली आहे हरभऱ्याच्या पाण्यांची भाजी तर तुम्ही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता तर पुढची टीप आहे आपली आपण सकाळी ब्रशवर कोलगेट घेतो गे तर अचानक कधी कधी जास्त पेस्ट निघून येते तर अशा वेळी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते पहा मी इथं बोटावर पेस्ट काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे जर पेस्ट आपली अचानक जास्त जर निघाली तर ह्याच्या ज्या दोन साईड आहेत आजूबाजूच्या पहा व्हिडिओमध्ये दाखवल्या मी आत्ता तर त्या साईड आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे दाबल्यानंतर जी पेस्ट आहे ती आतमध्ये ओढली जाते आपोआप तर पहा त्याची जी आजूबाजूची साईड आहेत त्या अशा पंप करायच्या आहेत आपल्याला हळूहळू दाबायच्या आहेत म्हणजे काय होतं की जी पेस्ट आहे ती आपोआप आतमध्ये ओढली जाते आणि तुमची जी पेस्ट आहे ती वाया जात नाही जरी एक्स्ट्रा जरी निघाली तरी आणि त्यानंतर ही जी झाकण आहे तुम्ही पेस्टचं व्यवस्थित ते लावून घेऊ शकता पहा सगळी पेस्ट आतमध्ये गेलेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही ही जी पेस्ट आहे ती आतमध्ये या ट्रिकने टाकू शकता जर तुमच्याकडनं ती जास्त निघाली असेल तर तर आता आपण पुढची टीप पाहतो आहे पुढची टीपसुद्धा आपली पेस्ट संदर्भातच आहे जर आपल्याला भाजलं गेलं असेल तर आपल्याला किचनमध्ये बऱ्याचदा स्वयंपाक वगैरे करताना सटका लागतो भाजलं जातं तर अशावेळी एक मस्त भन्नाट असा एक उपाय सांगते तर थोडंसं सा पिकलेलं केळ घ्यायचं के आहे आपल्याला आणि त्यावर थोडीशी आपल्याला पेस्ट टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे पेस्ट म टाकल्यानंतर आपल्याला हे जे पेस्ट आणि केळ आहेत ते आपल्याला व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला भाजलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही ही पेस्ट लावू शकता त्यामुळे काय होतं जो होणारा दाह आहे जी आग आहे ती होत नाही यावर मोठा असा फोड येतो असं स्किन जी आहे ती अशी फुगल्यासारखी होते ती होत नाही तर अशाच प्रकारे हे जे ट्रिक आहे ती तुम्ही वापरू शकता तर आजच्या ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद